करुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ। बेडक गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान पाडल्याप्रसंगी तेथील बौद्ध कुटुंबाच्या लॉंग मार्चचं सातारा जिल्ह्यात स्वागत। सचिन मारुती मोरे, संपादक धन करुणा न्यूज, सातारा प्रतिनिधी। सांगली जिल्ह्यातील बेडक गावामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान पाडल्याच्या निषेधार्थ बेडक येथील ग्रामस्थांनी बेडक ते मुंबई पायी चालत लॉंग मार्च आंदोलन सुरू करण्यात आलं असून त्याचं सातारा जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय अशोक बापू गायकवाड, सातारा जिल्हा सरचिटणीस अप्पासाहेब गायकवाड, युवक जिल्हा कार्याध्यक्ष सचिनजी तावडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष माननीय पूजाताई बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रतीकभाई गायकवाड, सातारा शहराध्यक्ष अक्षयभाऊ कांबळे, कराड उत्तर तालुकाध्यक्ष माननीय उत्तम कांबळे, रोजगार आघाडी जिल्हा महासचिव योगेश लांडगे, कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष राज काकडे व अन्य कार्यकर्त्यांनी तासवडे टोलनाका येथे स्वागत केले व लॉंग मार्च मध्ये सहभाग घेत उमरज पर्यंत चालत येऊन मोर्चाला पाठिंबा देण्यात आला। मुख्य संपादक सचिन मारुती मोरे, धन करुणा न्यूज, सातारा। धन करुणा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। पाहत रहा धन करुणा न्यूज चॅनल। धन करुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ।